सध्या सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून सूर्यनारायण देखील चांगलाच तापतो आहे। त्यातच विदर्भातील उन्हाळा म्हणजे जरा जास्तच उष्ण मानला जातो। याच अनुषंगाने उन्हाळ्याचा झळा पोहोचू नये म्हणून वापरण्यात येणारे कूलर, टोपी, सनग्लासेस इत्यादींसारख्या वस्तू बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। असं असतानाच विशेष बाब म्हणजे हल्लीच्या फ्रीजच्या जमान्यात देखील मातीच्या माठाची मागणी कायम आहे। मातीचा माठ, रांजण यातील पाणी मन तृप्त करतच, शिवाय ते आरोग्यास देखील लाभदायक आहे। पानपोईच्या रूपाने वापरण्यात येणारे असेच भले मोठे रांजण तयार करणे म्हणजे मोठ्या कौशल्याचे आणि मेहनतीचे काम असून काही कुंभार कुटुंबांनी ही पारंपरिक कला अजूनही जपली आहे। हे भले मोठे रांजण नेमके कसे तयार होतात हा एक कुतूहलाचा विषय असून याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। माझं नाव प्रवीण जाते। हा आमचा पारंपरिक व्यवसाय मातीचा, कुंभारकामाचा, ज्याच्यामध्ये आम्ही हे मातीचं घडवतो। राजन, याला राजन म्हणतात। हे जे उन्हाळ्यामध्ये फ्रीज म्हणते गरिबांची, त्यासाठी लागणारं एक साधन म्हणा, वस्तू म्हणा, किंवा पाणी भरण्याचं मडकं, ज्याच्यामध्ये पाणी उन्हाळ्यामध्ये थंड येतो त्यासाठी बनवणारी माती ही आम्ही जमिनीमध्ये जवळपास 5 ते 6 फूट अंदर जी पिवळी माती चिकटवाली असते त्याच्यामध्ये प्रोसेसिंग एक असते। माती गाळणे, गळतमध्ये टाकणे, त्याला घोल बनवणे, त्यामध्ये घोळ्याची नीर, भुसा, राखड वगैरे टाकून याला एक पद्धत आहे। त्या पद्धतीने बूळ टाकणे खाली छोटंसं, त्यातून त्याला वर हरवून माती लावत लावत वर आणणे, त्याला एक विशिष्ट आकार देणे, ज्या पद्धतीने आपल्याला याला घडवायचं आहे त्या पद्धतीने आकार देऊन याला एक व्यवस्थित आकर्षक असं कट लावून त्याला वाळवणे। काही जवळपास याला 4 ते 5 दिवस लागतात। ना हा व्यवसाय सुरू करायला जवळपास आम्हाला 4 ते 5 महिने अगोदर सुरुवात करावं लागते उन्हाळ्यापासून। जसं आता उन्हाळा जसं मे जूनला लागतो याची खपत होते, त्याच्या अगोदर म्हणजे डिसेंबर जानेवारीपासून याच्या व्यवसायाला या हात लागतो। आता याला आता कमीत कमी याला 4 दिवस लागेल बनवायला, त्यानंतर वाळायला याला कमीत कमी 1 महिन्याची प्रोसिजर लागते। ही जशी जशी 1 महिन्यानंतर वाढल्यानंतर याला हळूहळू वाढल्यानंतर आपलं टालावरून लाकडं वगैरे आणायचं, मग याला भट्टीमध्ये टाकून सगळ्या ब्रेक म्हणतो आपण त्याला भाजणे, ते भाजल्यानंतर ही मार्केटमध्ये विकायला तयार होते। ही ठोक बाजारातही विकली जाते, आम्ही चिल्लर भावातही विकतो। आता आमच्याकडे हे करणेवाले फार कमी होऊन राहिले। आता फक्त काही मोजकेच व्यक्ती आहे जे फक्त हा व्यवसाय टिकवून आहे। रांजणातील पाण्यांमुळे अनेकांची तहान भागत असून यातील पाणी फ्रीजच्या तुलनेत आरोग्यास लाभदायक आहे। शिवाय अनेक कुंभार कुटुंबांचे हे उदरनिर्वाहाचे एक साधन असून त्यांनी ही परंपरा आजही जपली आहे। विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।